नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे विविध विकास कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पोटे गुरुजी होते. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास निधीतील पेव्हिंग ब्लॉक बसविणे या कामाचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी 11 वाजता गावातील सभागृहात पार पडला. तरीही काही बाकी असतील छोटे कामं तर ते मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजूनही काही गरज असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता, जे की मी जिल्हा परिषदमध्ये सांगून ते पूर्ण करण्याचं काम नक्कीच करेन. आणि हे जे काँक्रिटीकरण आहे हे आता याला हे काँक्रिटीकरण जे आधीचं काम झालं याला पण लोक नीट ते ठेवत नाही, त्याच्यामुळं त्याचं अतिशय नीट मेंटेन केलेलं नाही आहे. तर आपलं आपण ॲज अ गावात राहतो तर आपली ती ड्युटी बनते की आपण ते मेंटेन करायला हवं, त्याला स्वच्छ ठेवायला हवं, ते प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे. आणि आता तसंच आपण ती जिन ब्लॉक इथे टाकू सगळं करू तर तेही लोकांनी मेंटेन करावं, नाही ना की त्याला तसं पण हे खराब नाही करावं असं मला वाटतं. आणि एवढं बोलून माझी दोन पूर्ण काँक्रिटीकरण करून घेतला आणि नंतर आता आपल्याला या ठिकाणी मी इतर गावामध्ये बघितलं की बऱ्यापैकी काही ठिकाणी छोटे मोठे त्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉकचे कामं झालेले आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास निधीतून चेजूचं आपण त्या ठिकाणी पत्र दिलं आणि आपल्याला भरीव सान्निधी आपल्या अपेक्षा तसं असं वाटलं होतं 5-1 लाख रुपये मिळते, पण थोडे प्रयत्न केले तर जवळजवळ 10 लाख रुपये मिळाले. त्याच्यात GST कट होईल, 8-8.5 लाख रुपयाचं काम आपल्याला या परिसरामध्ये या ठिकाणी करायचं आहे. आत्ताच नानांनी सांगितलं की ह्या 10-5 वर्षापासून बऱ्यापैकी कामं आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य तेजश्री लंगे, पंचायत समिती सदस्य सुषमाताई खरे, बबनराव देशमुख, नानाभाऊ कुलधरन, दत्तू नाना पोटे, खरे सर, घुले रावसाहेब, पांडुरंग लंगे, पकडराव देशमुख, नवनाथ देशमुख, अरुण देशमुख, सुनील वाघमारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तू नाना पोटे यांनी केले. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंगे बोलताना म्हणाले, स्वर्गीय वकील अण्णांपासून एक विचाराने गावकरी काम करतात, त्यामुळे मला काम करायला ऊर्जा मिळते. अशी साथ पुढे असू द्या. सर्वांच्या साथीने आणि मदतीने गावाचा विकास झाला आहे आणि होत राहील, असे श्री लंगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर तेजश्री लंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नेवासा.